पार्सल पार्सल आले। अरे बाप रे, खूपच हेवी पार्सल है। काय बाबा, या पार्सल मध्ये खूपच हेवी है, हात खूपच जड झाला। काय खूपच हेवी पार्सल दिसतंय, बघूया। मित्रांनो तुम्ही काय पाठवलंय माझ्यासाठी? काय सोनं नाणं, काय चांदी, काय अजून हिरे जवाहरात, काय असं तर नाही पाठवलं ना? खूपच हेवी वाटतंय, त्याच्यानंतर माझा व्यायाम सुद्धा होईल। बघूया काय पाठवलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल पाठवलं तर मी ऍड्रेस पाठवतो, पाठवून द्या। बघूया आता ह्या पार्सल मध्ये काय आहे, लेट्स सी। नमस्कार मित्रांनो, मी मनोज स्वागत करतो तुमचं मराठी युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, जसं की तुम्ही मला एंट्री मध्ये तुम्ही पाहिलं असणार की मी एक पार्सल घरामध्ये घेऊन आलो आहे, आणि हे पार्सल खूपच हेवी आहे। जोक सपाट, जास्त हेवी नाही आहे, पण होप आशा करतो की पुढे तुम्ही मला काहीतरी पाठवाल आणि ते जास्त हेवी असेल, त्याच्यामध्ये सोनं अडकं नाणं काय तुम्हाला पाठवायचं असेल तर जरूर पाठवा, ऑलवेज वेलकम। तर आता आपण पाहूया या पार्सलमध्ये काय आहे। हे आलंय पार्सल इंडियामधून, आणि पाहूया आपण हे पार्सलमध्ये काय आहे। ऍक्च्युली हे पार्सल 2 दिवसांपूर्वीच डिलिव्हर करणार होते, पण आम्ही घरामध्ये नसल्यामुळे त्याने 2 अटेम्प्ट केले पार्सल डिलिव्हर करायचं, आणि तिसऱ्यांदा नाही, पार्सल दुकानामध्ये जवळच्या शॉपमध्ये त्याने डिलिव्हर करून निघून गेला, आणि तसा मेसेज मला सोडला की तुम्ही जाऊन त्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही ते पार्सल कलेक्ट करू शकता, आणि एक बारकोड त्याने माझ्या मोबाईलवर पाठवला। तर तो बारकोड घेऊन मी त्या शॉपमध्ये गेलो विथ माय आयडेंटिटी कार्ड, आणि पार्सल मी त्याच्याकडनं घेतलं, कलेक्ट केलं, आणि आता हे आहे पार्सल। तर आता लेट्स सी आपण या पार्सलमध्ये काय काय आहे आणि काय काय आलं तसं इंडियामधून, तर पाहूया आपण, लेट्स गो। तर ऍज युजल आपल्याला कातर लागतेच, सई इकडे, तर कात्रीचा चांगला उपयोग करा। मी तसा त्या पद्धतीने नाही सांगत आहे, पण जीवनामध्ये कात्रीचा चांगला उपयोग करा। तर मित्रांनो, बॉक्स आपण अनपॅक केलेला आहे। आता तुम्ही जसं का पाहू शकता की ते इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं हे बॉक्स आहे, आणि या बॉक्समध्येच माझ्या घरच्यांनी काहीतरी सामान पाठवलंय। ऍट द सेम टाइम हे तुम्ही बॉक्सवरून समजू शकता हे काय असू शकतं, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करून काय आलं, काय आलं असेल, आणि हे कुणासाठी आलंय आणि कशासाठी आलंय हे मी तुम्हाला आत्ता थोड्या वेळातच मी तुम्हाला हेही देखील लागणार, पण त्या अगोदर आपण जरा बॉक्स ओपन करून पाहूया की आतमध्ये काय काय। ओ वाव, तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा पेन आहे, हे आयडी कार्ड आहे, आणि हे बॅज इथे तुम्ही पाहू शकता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं, आणि हा मस्त असा ड्रेस, वाव, अद्विकासाठी माझ्या आईने पाठवलाय मुंबईवरनं, तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा ड्रेस आहे, आय लाईक इट। तर हे बर्थडेचं गिफ्टच म्हणू शकता की अद्विकाचा बर्थडे नोव्हेंबरमध्ये होता, आणि आईने आता ड्रेस घेऊन ठेवला होता आणि तिने आता हा पाठवलेला आहे। बाकी तुम्ही हे पाहू शकता ऍज युजल घरची माया, जी सगळीकडे देशामध्ये जगामध्ये कुठेही जा, तर मसाले हे आपले इंडियन मसाले हे पाहिजेत आपल्या जेवणात। तर हे आहे हळद, तर ऍक्च्युली तुम्हाला सांगायचं तर हळद ही आमच्या शेतामध्येच उगवली जाते, आणि आमच्या शेतातलीच ही हळद आहे, तर गावी आमच्या शेतामध्ये हळद आहे, आणि त्या शेतातलीच हळद ही आता पाठवलेली आहे, पूर्णतः ऑर्गेनिक हळद आहे, त्यामुळे मजा आहे। सेकंड आहे आय गेस हा मसाला वाटतोय, तर आईची माया ही तुम्हाला माहितीच आहे की मसाल्याशिवाय आणि जेवणाशिवाय हे पूर्ण होत नाही, आणि आईच्या हाताची चव भले मला आता इथे मिळत नाहीये, पण तिने जे बनवलेले मसाले आहेत ते आता माझ्यापर्यंत पोहोचलेत, आणि आता तेच मसाले वापरून मी जेवणात वापरणार आहे, आणि तिच्या हाताची चव मी इनडायरेक्टली घेणार आहे। तर हे मसाले, तर ही आहे छोटीशी पाउच, आय गेस ही माझ्या बहिणीने दिली असेल तिच्या लाडक्या नीस साठी, तर आपण ओपन करून पाहूया याच्यामध्ये काय काय आहे।
वाव टिकली जी इथे मिळत नाही आणि आय डोंट नो की इथे मिळते की नाही, पण मला असं वाटतं की इथे मिळत नाही टिकल्या. आम्ही खूप शॉपमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला होता पण आम्हाला मिळाल्या नाहीत, त्यामुळे खास अद्विकासाठी तिने टिकल्या पाठवल्यात. आणि बँगल्स देखील आहे अद्विकासाठी, छोट्याशा बँगल्स, खूपच सुंदर आहेत. आणि हे थोडंसं काही सामान आहे जे अद्विकाच्या आईसाठी आहे. तर पण यामधलं मला जर काय आवडलं असेल तर ही छोटीशी बॅग अद्विकासाठी मस्त अशी ती खांद्यावर ठेवून लटकवून जाऊ शकते. तर आय लाईक दिस. आणि खरंच गोल्ड पण आहे माझ्याकडे, तर तुम्ही गोल्ड पाहू शकता. तर तुम्ही हे पाहू शकता, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करणं हे मेडल आलेलं आहे. आणि हे मेडल कोणासाठी आहे आणि कशासाठी आलेलं आहे तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळातच देतो. तर आधी बघून घेऊया काय 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 दिलंय त्यांनी. तर हे गोल्ड मेडल, हे स्टिकर्स आहेत, हे स्टिकर्स तुम्ही पाहू शकता, खूपच असे सुंदर असे स्टिकर्स आहेत. आणि हे सर्टिफिकेट, आणि यासोबतच त्यांनी एक इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं एक बुकलेट पाठवलं होतं, आणि परंतु त्याचं वजन थोडंसं जास्त असल्यामुळे ते आम्ही पार्सलमध्ये आणलं नाही, कारण की अदरवाईज आम्हाला ते जास्त वजन झालं असतं. पण एनिवे त्या बुकलेटचा आम्हाला जास्त काय तसा फायदा नाही आहे, पण बाकीच्या गोष्टी ह्या ज्या गरजेच्या आहेत आणि ज्या पाहिजेत त्या गोष्टी आलेल्या आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल आणि काही लोकांना जोपर्यंत आम्ही पार्सल मागवलं नव्हतं इंडियामधून UK मध्ये, तोपर्यंत आम्हालाही माहिती नव्हतं की एक्झॅक्टली पार्सलची किती किलो वजनाला किती रुपये लागतात आणि किती दिवसात पार्सल हे UK मध्ये येऊ शकतं. बेसिकली जर तुमचं पार्सलचं वजन जर 1 किलो असेल आणि तर तुम्हाला 999 रुपये पे करावे लागतील. 1 किलो आणि 1 किलोच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला 999 पे करावे लागतील. आणि जसं तुमचं पार्सलचं वजन वाढत जाईल, फॉर एक्झाम्पल 1100 ग्रामला 1100 रुपये, 1200 ग्रामला 1200 रुपये, 100 ग्राम मागे 100 रुपये वाढत जातात. त्यानुसार माझ्या या पार्सलचं वजन होतं 2 किलो आणि त्यानुसार मला 2000 रुपये पे करावे लागले. तर हे पार्सल मित्रांनो मला हार्डली 4 ते 5 दिवसांमध्ये माझ्या ऍड्रेसवरती आलं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ऍड्रेसवरती त्या लोकांनी दोनदा अटेम्प्ट केला डिलिव्हर करायचा आणि तिसऱ्यांदा त्यांनी पार्सल जवळच्या शॉपमध्ये डिलिव्हर केलं, जिकडे जाऊन मी कलेक्ट केलं. तर मित्रांनो, महत्वाचा मुद्दा तर राहिलाच, तर लवकरात लवकर असं काही पार्सल, वजनदार पार्सल मला नक्की पाठवा. आणि त्या वजनदार पार्सलमध्ये काय असलं पाहिजे हे तुम्हाला माहितीच आहे, तर नक्की पाठवा, वाट पाहतोय. बाकी मग हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जसं मी तुम्हाला सांगितलं की हे कोणासाठी आणि कशा करता आलंय, तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर स्टे ट्यून, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बद्दलच्या माहितीसाठी. सो टिल देन, गुड बाय, टेक केअर.